गट महत्त्वाचा असतो, पण आपल्याला वर्गामध्ये हे सहयोग निर्माण करता येणं आवश्यक आहे. प्रत्येकाच्या गटातल्या प्रत्येक व्यक्तीचं मत फार महत्त्वाचं असतं सहयोग करताना. एकही व्यक्ती जर विरोधी मताचा झाला तर त्यामध्ये सहयोग निर्माण होऊ शकत नाही, म्हणून त्या प्रत्येकाला मताचा विचार केला जातो. स्वतंत्र विचार प्रक्रिया त्याच्यामुळे विकसित होते. विद्यार्थ्यामध्ये एकमेकांमध्ये आंतरसंबंध निर्माण होतात, त्यांच्यातली भांडणं कमी व्हायला लागतात, आणि त्याचबरोबर जो विषय जो समस्या ते शिकणार आहे त्याचा काम करणार आहे त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये एक सकारात्मक अभिवृत्ती निर्माण होते. आणि सामाजिक कौशल्य जे आहे त्यांचं एकमेकांशी जोडून घेण्याचं कौशल्य ते विकसित होतं. सामूहिक जबाबदारी येते आणि सगळे वेगवेगळे घटक असतात त्यांच्यामधले वेगवेगळे गुण असतात, त्या सगळ्या गुणांचं एक जिन्सीकरण होतं आणि म्हणून ती त्यांना त्या परिस्थितीचं त्या समस्येचं सर्वंकष ज्ञान होतं. अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत वेगवेगळी. आता या सहयोग हे एकटं कौशल्य नाही आहे, सहयोग कौशल्यामध्ये आणखीन काही कौशल्यांचा समावेश आहे. त्यातलं पहिलं कौशल्य आहे संभाषण. किती महत्त्वाचा विचार करा, आपण जर आपल्या स्टाफ रूम मध्ये एखाद्याशी बोलतच नसू, नाही माझं त्याचं जमतच नाही, मी त्याला बोलतच नाही, हे असहयोगाचं लक्षण आहे. पण आपण आपला विचाराचा असो नसो सहयोगाशी बोललं पाहिजे. संभाषण ही त्याची पहिली पातळी आहे, पहिली पायरी आहे. सुरुवात करा बोलायला, विद्यार्थ्याला आपण हे शिकवलं पाहिजे. तुला त्याची पटत नाही ना, काही हरकत नाही, चालता येतं, बोल, सुरू कर, बोलायला सुरू कर. बोलणं ही त्याची पहिली पायरी आहे. विश्वसनीयता, समोरच्यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, एकमेकाशी विश्वासानं वागलं पाहिजे. सत्यता असली पाहिजे आपल्या वागण्यामध्ये, खोटेपणा नाटकीपणा नसला पाहिजे. नाटकीपणा जर असेल वागण्यामध्ये दोघांच्या किंवा अनेकांच्या तर सहयोग निर्माण होऊ शकत नाही. त्यानंतर सांघिक वृत्ती असली पाहिजे, संघ भावना असली पाहिजे की आपल्याला मिळून हे करायचंय, हे केलं पाहिजे. आपण ही भावना जोपर्यंत निर्माण होत नाही हे सगळ्यांनी कुणीतरी सांगितलंय, सरनी सांगितलंय, चला करायचंय म्हणून करायचंय असं जर असेल तर मग ते काम होऊ शकत नाही पूर्ण. त्यामुळे संघ भावना पाहिजे, तडजोड करता आली पाहिजे. इव्हन हे मुद्दा तर घरात सुद्धा, बाहेर सुद्धा, वर्गात सुद्धा, शाळेत सुद्धा सगळीकडे लागू पडतो की आपल्याला समोरच्या व्यक्तीचं पटत नसेल तरी सुद्धा आपल्याला काही मुद्द्यावर तडजोड करावी लागते. ती तडजोड करता आली पाहिजे, त्यासाठी कायम तयार असलं पाहिजे. आणि सहनशीलता हा तर मुद्दा फार महत्वाचा आहे सर्व ठिकाणी. जसं की तुम्ही म्हणता तुम्ही फार सहनशील आहात की मला तुम्ही तास दीड तास झालं मला सहन करताय, हा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. माझ्यामध्ये तुमच्यामध्ये जर सहनशीलता असेल तरच आपण सहयोग करू शकू. त्यामध्ये हे मुद्दे आपण पाहिले. त्यानंतर सहयोगाच्या आवश्यक बाबी, सहयोगासाठी काय काय आवश्यक आहे जे मग आपण व्याख्येमध्ये पाहिलं होतं की समान उद्दिष्ट आहे, संमती आहे, सामूहिक प्रयत्न करावा लागेल, समान इच्छा पाहिजे, एकमेकाबद्दल प्रेम भावना पाहिजे, सद्भावना पाहिजे, वर्तन सारखं असलं पाहिजे. ती समस्या सोडवताना सांघिक काम करताना वर्तन सगळ्यांचं सारखं असलं पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या टीममध्ये चांगला खेळ खेळताना एखादा विद्यार्थी जर मुद्दामून चुकीचं काही करत असेल तर त्या टीमचं काम बिघडतं. तेव्हा संघ भावना पाहिजे, वर्तनात एकरूपता पाहिजे, नातेसंबंधांची घनिष्ठता निर्माण करता आली पाहिजे, तरच आपल्याला संघ भावना निर्माण करता येते आणि परस्पर संवादी राहिलं पाहिजे. या सहयोगासाठीच्या आवश्यक बाबी आहेत. या सगळ्या आवश्यक बाबी त्याबरोबर सहयोगामध्ये आपली भूमिका काय